आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 5 मधील प्रचारात वाहते उलटी गंगा, मतदारच चालले उमेदवाराच्या भेटीला. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारानं शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगत आणली आहे. झाडून सगळे उमेदवार मतदारांच्या भेटीला भल्या सकाळपासून बाहेर पडत आहेत, मात्र प्रभाग 5 मध्ये उलट चित्र दिसतंय. पाहूया हा काय प्रकार आहे. माझं नाव सभापती कमलाबाई कृष्णराव शिंदे, वार्ड क्रमांक 5 मध्ये मी सर्वसाधारण महिला म्हणून उभी आहे. मी अंगणवाडी सेविका म्हणून 30 वर्ष काम केलं कवठेमंका तालुक्यात. परत संघटनेत मी सरचिटणीस म्हणून काम केलं. दिल्लीला 3 वेळा मोर्चा घेऊन गेले, 6 वेळा बॉम्बेला गेले आणि तिथनं कामं पूर्ण करून महिलांचे पगार वाढवले. मजूर संघटना, मजूर महिला, भांडी घासणाऱ्या महिला, धुणाऱ्या महिलांचे समस्या आम्ही सोडवल्या. 15 वर्ष सरपंच होते, त्यांनी म्हणजे राजकारण कसं केलं त्या ह्याच्यावर मी इथं पाऊल टाकत, त्यांच्या पायावर पाऊल टाकत मी इथं थांबले आणि आता उभारले ते कशासाठी, की लोकांची सेवा करण्यासाठी. ह्या भागात रस्ते नाहीत, गटारी नाहीत, किंवा स्वच्छतेचे अशा त्या कुंड्या असतात ते नाही. त्या लोकांना पाणी पुरवठ्याची कमतरता कमी होते, एवढे त्यांच्या समस्या म्हणजे सोडवण्यासाठी मी उभा आहे आणि तेवढा मी प्रयत्न करीन. आणि माझ्या जे प्लॉटमध्ये काय असतील हे माझ्या कुटुंबातली लोक आहेत, तो प्रश्न मी सोडवणार आहे. बाकीच्यांनी ह्यात कुणी इंटरेस्ट घेऊ नये असं मला वाटते. मग त्यांनी सगळ्यांनी विचार करून त्या लोकांना तसाही घेतल्या, त्यांनी काय काय त्यांना विचारलं त्या लोकांना काही कळलं नाही. खरं शेवटी माझा प्रश्न आहे मी सोडवणार आहे आणि ते माझ्या कुटुंबातले आहेत. सगळे 80 लोक आहेत ते माझ्या कुटुंबातले आहेत आणि ह्यात कोणी दुसऱ्यांनी म्हणजे त्यात सहभाग घेऊ नये असं मला वाटते. प्लॉटधारक आहेत ते माझ्या कुटुंबातले आहेत. मी त्यांचे पाण्याचे, रस्त्याचे, गटारांचे प्रश्न मी सोडवू शकते. त्यासाठी मी इथं उभा आहे आणि त्या लोकांनी मला पण असं आव्हान दिलं आहे, अक्का तुम्ही करता हे नक्कीच आहे आणि दुसरं आम्ही कुणाला काही विचारणार नाही, तुमच्यासाठी आम्हीच आहे असं आम्हाला म्हटलेत. बाकी काही त्यांनी जास्त आम्हाला महिलांनी कुठल्याच काही बोलले नाही की लोकांनीही बोलले नाही आणि मला त्यांच्या समस्या पार पाडायचे. सरपंच होते शिवाजीनगर, त्यांनी स्वतः स्थापन केलं. बेघरमध्ये संपूर्ण घर बापून दिलेले आणि जी बापूंनी सेवा केली त्यांच्या पायावर पाय ठेवून मी त्यांची कामं करू शकणार आहे आणि इथून पुढे काही असू दे, बापूंच्या विचाराशिवाय मी काही करणार नाही. बापूंचं सहकार्य मला आहे. बापूंच्या केलेल्या कामाचा वसा आणि वारसा मी असंच चालू ठेवणार आहे आणि यात मला सगळ्यांनी संधी द्यावी. माझं चिन्ह नारळ आहे आणि सर्वच आमच्या आघाडीच्या लोकांना सर्वांनी निवडून द्यावं हीच माझी इच्छा आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 5 मधून संदीप इंगळे.